आता मी निघालो आहे मुंबईला, माझी बहीण इकडे राहते, उद्यापर्यंत निघतील. आज आम्ही गाडीने निघतोय सगळेजण, म्हणजे आम्ही 5 जण आहेत, बाकी मामी आणि मामा इकडे थांबतात. उद्या परवापर्यंत ट्रेनने येतील ते. अजून एक मेंबर ऍड झालाय आमच्यामध्ये, त्याचे डोळे साफ करायचे. हे तर डोका दाखव निखिलचा पण. हा दिसतोय तो. दूध लागलं बघते, शेवटचं बघून घेते लुसी घरी. हे घर मामाचं माझ्या त्यांना गाडी नको चालवतो, या करू जायचं आहे त्यांना पुढे. बाय बाय बाय. एन्ड्रू काय चप्पल आम्ही घेऊन येऊ. काय चप्पल कुठे आणू. 7 वाजले परफेक्ट, बावलेले 3:30 निघायचं, आणि सगळ्यांनी उठेपर्यंत 7 वाजले आणि आता निघालो 7 पर्यंत. भेटणार आहेस मुंबईला. सकाळी सकाळी मस्त वाटत, मी फुलं काढून घेतली. आमचा न्यू मेंबर इथे. हो चालली तू आता जायचं तुला. लुसीला नाही जायचंय मुंबईला. लुसी बोलते मला पण दीदी सोबत जायचंय गावी. अंतर दीदी सारखं. लुसी थांबूया, आपण थांबूया लुसी. चल लुसी आज जा. लुसीला नाही यायचंय. ये दे इकडे लुसी, ये चालले तुला सोडून. बाय लुसी. आली आली. बाय करा. समोर एक बसलाय गणपती बाप्पा. हो रिया बाय. ते माझा मोबाईल कोणाकडे. बाय. आमचा न्यू मेंबर बसलाय इकडे. लुसी इथे बसली. लुसी पेपर टाकायचा.
आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. सकाळचे 10:30 वाजलेत. मस्त असा व्ह्यू आहे आणि इकडे मुळे मिसळ म्हणून आहे, खूप छान मिळते. आम्ही जेव्हा कधी गावी जातो तेव्हा ते थांबतो आणि खूप छान भेटते. म्हणजे छान करतात त्या काकी आणि काका आहेत. आता आमची ओळख पण झाली आहे आमच्या लुसीमुळे. हायवेवरच आहे, संगमेश्वरच्या आधी लागतं हे. आणि तुम्ही गोव्याच्या साईडला जाल तर हे राईट साईडला दुकान लागतं आणि मुंबईला जाल तेव्हा लेफ्ट साईडला लागतं. किल्ला उभं आहे बघा तिकडे. आम्ही ऑर्डर दिली आहे, सांगितलं काय पाहिजे ते. आता बघू भेटतं कधी. मुळे मिसळवाले स्पेशल ब्रेड पॅटीस. त्यांच्याकडे ब्रेड पॅटीस खूप छान भेटतो. मी ट्राय केलं एकदा. हायवेमध्ये तरी बघा गाडी चालली. तिकडे दोन मुळेवाले तर हा म्हणजे कॉर्नरला आहे आणि ते टेम्पोमध्ये लागतं. ह्यांच्याकडे आम्ही खाल्लं, ह्यांच्याकडे अजून काही ट्राय केलं नाही आहे. तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा इकडे नक्की ट्राय करा. संगमेश्वरच्या आधी लागतं हे दुकान. दाखवतो तुम्हाला बघा, इथून बस स्टँड पण आहे वाटतं. इथे ते मंदिर पण आहे छोटंसं. ते मंदिर आहे कसं आणि या काकी आणि काका असतील. आणि या काकी आणि काका आहेत. दोन मिसळ मागवलेत आम्ही. टेस्ट छान आहे तरी खाऊन परत सांगतो आम्ही. मस्त झणझणीत वाटते, म्हणजे छान आहे. हे दही आहे ना, दही आहे ना, ते दही चटणी पण देतात ते. मस्त आई खाऊन सांग कशी आहे. आई कशी आहे ग मिसळ? खूप छान झणझणीत सकाळचा नाश्ता प्रॉपर. आणि हे वडे काय? कटवडा. कटवडा खाऊन सांग कसं आहे. दादा पण खायला बसले. मी पॅटीस मागवलं, टेस्ट करून सांगते कसं. म्हणजे चांगलंच लागतं. न्यू मेंबर आमचा इथे बसलाय. अजून नामकरण नाही झालं त्याचं. शांत बसलाय. आमचं खाऊन वगैरे झालं. टेस्ट मस्त होती यांची. लुसी पण आली आमची. लुसी फिरून आली, दोघं जण भांडतात. लुसी आमची पळते नुसती. लुसी जॉय सॉरी. न्यू मेंबरला आम्ही इथे देवळात सोडलंय. लुसी पण आमच्या तिकडे पाठीमागे गेली कुठेतरी. ए बसला. ए चल फिर, किती आळशी आहे रे तू. हा बघ बस बस. ये दे, ये 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 पटकने. ये ये ये. लुसी आतमध्ये गेली. लुसी ती बघा कुठे तिथे. ऐ लुसी ये इकडे. धोय बघा तिचे. ऐ लुसी ये पटकन. ये चल 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 आम्ही जातो. ये माहिती. ये 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 ये. अहो तुझा फ्रेंड बघतोय तुला. अब ये भाई दी. तू फिर आ गई है.
लुसीला आवडत नाही तो. दोघ भांडत असतात नुसते. लुसी व जॉय जॉय पोट भरून नाश्ता केले यांच्याकडे. या काकी खूप मस्त बनवतात. तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की इकडे आलात की. आम्ही निघतोय परत मुंबईला. लुसी आणि आमचा न्यू मेंबर पण बसलाय. त्याचा अजून नेम केलं ठरवलं नाही आहे काय ठेवायचं. म्हणजे खूप आहेत पण कन्फ्यूज होत आहे काय ठेवायचं म्हणून. येते आहे मी पण. चिकल आहे खूप. पाऊस खूप आहे पण कोकणात. रमोली मिसळवाले आणि यांचा स्पेशल म्हणजे ब्रेड पॅटीस छान लागतो. मी ट्राय केला आणि दही वडा पण खाल्ला तो पण छान लागतो. मी अजून दोन मागून खाल्ले. छान व्ह्यू इकडचा. आता आम्ही पोचलोय पालीमध्ये. भूक लागलेली. आता वाजले 4 वाजलेत. परफेक्ट जेवायला थांबलेलो. पार रेस्टॉरंट म्हणून आहे. कुठे भेटत नव्हतं. खूप गर्दी होती. सगळीकडे एसट्या लक्झरी लागल्या होत्या. म्हणून आता हाच एक एक रिकामी भेटला. म्हणून मग आम्ही इथे आता जेवायला बसलोय. बघूया चांगलं आहे की नाही टेस्ट. लुसी आमची कारमध्ये बसली आहे. दिसणार नाही कारण पाऊस पडतोय. बघा लुसी. ती बघा ती बघा लुसी. हॉटेल छान आहे तिथं. आम्ही डाळ खिचडा आणि रेड राईस मागवलंय. टेस्ट करून बघूया कसं आहे. बसले सगळे. खिचडा आणि खाल्ला. मीन्स टेस्ट आम्हाला एवढी आवडली नाही. सर्विस पण लेट होती खूप. म्हणजे आम्ही थोडंच खाल्लंय जेवढं मागवलेलं तेवढं. आणि मग पुढे जाऊन काहीतरी खाणार. सगळे बोलले म्हणजे पहिल्याच घासात कोणाला आवडलं नाही. आणि एसटी आलेली म्हणून घाई घाई झाली त्यांची. म्हणून मग म्हणतो पुढे जाऊन आपण खाऊया काहीतरी. भूक लागली पण खूप. आणि क्वांटिटी दिलेली ती खूप कमी होती या हॉटेलमध्ये. आणि प्राईस खूप महाग आहेत. म्हणजे जे भेटतात त्यापेक्षा पण क्वांटिटी कमी होती. आता मी एक्सप्रेस हायवेवर आहे रसायनीच्या. पोचलो 7:30 वाजता. परफेक्ट. भूक लागली म्हणून हॉटेलमधून आता खायला मागवलंय. लुसी आणि आमचा न्यू मेंबर होता सोबत म्हणून घरीच आम्ही खायला आणलंय. दादा बसला इकडे. आम्ही निघालो करी रोडला म्हणजे आमच्या घरी. आता मी सायनलो होतो मामाकडे. निखिल दादाला सोडलं आणि आता घरी निघालोय आम्ही. लुसी आमची बसली आहे इकडे आणि आमचा न्यू मेंबर पण तिकडे पुढे झोपले आत्ताच. आता वाजले 10:05 आहेत. ट्रॅफिक खूप भेटणार आहे. गणपती 7 दिवसांचा राहणार. विसर्जन होणार तर ट्रॅफिक राहत आम्हाला खूप भेटेल. इकडे नदे पार्कचा गणपती आहे. लाईटिंग मस्त केली आहे. डेकोरेशन सगळीकडे लाईट लावले आहेत. इथे नदे पार्कचा राजा बसतो आणि जत्रा पण असते नदी पार्कची इथे. मी घरी पोचलो. फ्रेश वगैरे झालोय. मस्त लुसी घरी आली. तिच्या खेळली वगैरे. घरात फिरली वगैरे. आणि आमचा न्यू मेंबर घाबरून झोपलाय आणि आमची लुसी खेळते मस्त.
जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचा जो न्यू मेंबर आहे तो ह्याच्या खालती बेड खालती जाऊन झोपला आहे. बघा बघा तिकडे गेली ती, काहीतरी चालू आहे त्यांचं. आणि आमची लुसी फुसफुस करते त्याला. लुसी तिचा बॉल गेला खालती. गुड नाईट, बाय बाय. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.